पहिल्यांदा तर मी स्पष्टपणे सांगतो की जरीही मला प्रिव्हिलेज आहे आणि माझ्या माहितीचा स्त्रोत हा विचारला जाऊ शकत नाही, दुसरं असं आहे ही सगळी माहिती मी थेट देशाच्या होम सेक्रेटरीला दिली आहे, त्यातली कुठलीही माहिती मी बाहेर येऊ दिली नाही। या उलट जी माहिती बाहेर आली ती राज्य सरकारच्या मंत्र्यांनी त्या दिवशी प्रेसला दिली, ज्याचे पुरावे माझ्याजवळ आहेत। तथापि मी स्वतः त्या ठिकाणी जाणार आहे आणि पोलीस जी काही चौकशी करतील त्याला योग्य ते उत्तर मी देणार आहे। याचं कारण मी राज्याचा गृहमंत्री देखील राहिलेलो आहे, त्यामुळे पोलिसांनी चुकीची केस केलेली असली तरीही त्यांनी तपासामध्ये माझं सहाय्य मागितलं आहे तर मी ते निश्चितपणे देईन। माझी अपेक्षा एवढीच आहे की माहिती बाहेर कशी आली याचा तपास करण्यापेक्षा योग्य वेळी, कारण 6 महिने सरकारकडे हा अहवाल पडला होता आणि त्या अहवालात कोणी कोणी किती किती पैसे दिले आहेत, कोण पैसे देऊन कुठल्या पोलीस स्टेशनला गेला आहे किंवा कोण कुठल्या जिल्ह्यात गेला आहे, अशी सगळी सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन असताना 6 महिने त्याच्यावर कुठली कारवाई सरकारने केली नाही, तर सरकारवर कारवाई झाली पाहिजे की ज्यांनी घोटाळा बाहेर काढला त्यांना पोलिसांनी पाचारण केलं पाहिजे, असा सवाल या ठिकाणी आहे।